सर लाडकी बहीण योजना आचारसंहितेमुळे थांबवली अशा पद्धती चर्चा काय आहे? लाडक्या बहीण योजनेचा आचारसंहितेमुळे लाडक्या बहीण योजनेला ब्रेक लावलेला आहे की थांबवली आहे? नाही, आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला ब्रेक लावण्याचा काही प्रश्न आलाच नाही, कारण आम्ही नोव्हेंबरचे पैसे पण ऑक्टोबरमध्येच दिलेले आहेत. आम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे आमच्या लाडक्या बहिणींना दिले, त्यामुळे आमची नियत साफ आहे, देण्याची आमची वृत्ती आहे. आणि आम्ही जो घेतलेला निर्णय तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलाच नाही. आमच्या लाडक्या बहिणींना हे पैसे परमनंट कायम मिळाले पाहिजे ही भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेतला. म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे दिले. निवडणूक लढवायची की पाडायची याचा निर्णय म्हणजे ॲडव्हान्स पैसे देणारं हे आमचं महायुतीचं सरकार आहे. ॲडव्हान्स घेणार नाही, ॲडव्हान्स देणार. सीएम पदाची की पाडायची याबाबतचा निर्णय झाली का? सीएम पदाला आम्ही आता जसं एक टास्क घेऊन आपण काम करतो की एक टीम वर्क आम्ही करतोय आणि एक टीम म्हणून आम्ही काम करतोय. महायुतीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये येणार याची खात्री विश्वास आम्हाला आहे, कारण 2.5-2 वर्षामध्ये एकीकडे पायाभूत सुविधांचं एवढं मोठं काम केलं विकासाचं, दुसरीकडे उद्योग आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना, त्यामुळे 2.5-2 वर्षामध्ये कधी नव्हे एवढे निर्णय आम्ही घेतले आणि या कामाची पोचपावती जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही.